सदानंद विष्णू लाळगे डॉक्टर त्रिरा नरवणे विद्यालय कांदिवली मुंबई या शाळेचा एक सहाय्यक शिक्षक म्हणून या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये माझा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी हे जे कोनमापक आहे त्या कोनमापकाच्या सहाय्याने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना कोणाची संकल्पना जी आहे लघुकोन कुठला विशाल कोन कुठला लघुकोन विशाल कोन याची संकल्पना त्या विद्यार्थ्यांना आपल्याला या शैक्षणिक साहित्यातून त्यांना देता येईल. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आणि रोमन संख्याचिन्ह याचा या ठिकाणी मी एक शैक्षणिक साहित्य बनवलेलं आहे की एक आंतरराष्ट्रीय रोमन संख्याचिन्हामध्ये एक असा लिहितात आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हामध्ये अशा पद्धतीने एक शैक्षणिक साहित्य तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी हे जे हे आमच्याकडे चंद्रपूरवरून एक छोटेसे विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांना काही बिरजेची संकल्पना येत नाही आहे तर त्या ही बिरजेची संकल्पना त्यांना स्पष्ट करण्यासाठी हा एक छोटासा गेम बनवलेला आहे. दोन या ठिकाणी मी टाकले आणि या ठिकाणी एक टाकला तर किती होती तर या ठिकाणी आपण बघितलं तर या ठिकाणी तीन होत आहेत. हे बेरजेची संकल्पना त्यांना स्पष्ट कर दाखवता येईल. रेषा कशाला म्हणतात ते दाखवता येईल. रेषाखंड कशाला म्हणतात ते दाखवता येईल. या बोर्डच्या सहाय्याने बहुउद्देशीय फळा या सहाय्याने आपण या ठिकाणी त्यांना रेषा रेषाखंड किरण याची संकल्पना त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल. त्याच्यानंतर आपल्याला एकरेषीय काय त्याला म्हणतात समांतर रेषा ज्या आहेत त्या समांतर रेषांची संकल्पना देखील आपल्याला या ठिकाणी त्यांना स्पष्ट करता येईल की कृतीतून जेव्हा विद्यार्थी शिकतील तेव्हा ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहील. त्यानंतर या ठिकाणी एक घड्याळ मी बनवलेलं आहे. ही घड्याळ 12 तासी घड्याळ आहे. 12 तासी घड्याळामध्ये जर 3 वाजे असतील तर 24 तासी घड्याळामध्ये किती वाजतील तर या ठिकाणी लगेच मी या ठिकाणी शैक्षणिक साहित्य असं बदललं की जेणेकरून आपल्या टाकाऊपासून आपल्या टिकाऊ एक शैक्षणिक साहित्य आपल्याला बनवता येईल. या ठिकाणी मी एक शैक्षणिक साहित्य असं बनवलंय की ही संख्या वाचायला सांगायची 3557 व 3557 300 स्थानिक किंमत किती आहे तर 3000 आहे. त्यानंतर 700 स्थानिक किंमत किती आहे तर 700 आहे. त्यानंतर 500 स्थानिक किंमत 500 आहे आणि 700 काय स्थानिक किंमत 70 अशा पद्धतीने आपल्याला स्थानिक किंमत विस्तारित रूप वगैरे त्यांना व्यवस्थितपणे सांगता येईल. या ठिकाणी एक भौमितिक आकृत्याचं क्षेत्रफळ जे आहे ते भौमितिक आकृत्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपल्याला त्यांना दाखवता येईल की या ठिकाणी बांध दाखवलेला आपण आयताचं क्षेत्रफळ या ठिकाणी लिहिले लांबी गुणिले रुंदी त्याच्यानंतर त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याच्यानंतर चौरसाचं क्षेत्रफळ अशा पद्धतीने आपल्याला निरनिराळ्या प्रकारची क्षेत्रफळ जी आपल्याला व्यवस्थितपणे दाखवता येतील. त्यानंतर जीवनसत्व जीवनसत्वामुळे होणारे विकार त्याच्यावरती उपाययोजना या ठिकाणी दाखवता येईल. या ठिकाणी बाण आहे अजीवनसत्वामुळे होणारे विकार रातांचे बाण त्याच्यावरती उपाययोजना काय करायची पालेभाज्या पपई गाजर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्यात चारही जीवनसत्वाचा चारही जीवनसत्वामुळे होणारे विकार आणि त्याच्यावरती उपाययोजना आपल्याला सांगता येईल. या ठिकाणी उत्कलांक आणि बॉइलिंग पॉईंट आणि उत्कलांक आणि गोठणांक आपल्याला पाण्याचा उत्कलांक किती आहे तर 0 आहे आणि गोठणांक उत्कलांक 100 आहे आणि गोठणांक 0 आहे. तांब्याचा गोठणांक किती आहे उत्कलांक किती आहे अशा पद्धतीने हे शैक्षणिक साहित्य आपल्याला सहजपणे त्यांना दाखवता येईल. त्याचप्रमाणे या ठिकाणी वर्ग वर्गमूळ की या ठिकाणी बाण आहे बाण दाखवलेलं आहे आपण या बाणाच्या सहाय्याने याचा वर्ग 3चा वर्ग किती 9 आणि घन किती आहे 27 अशा पद्धतीने आपल्या वर्गाची संकल्पना त्यांना स्पष्ट करता येईल. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना की कोटीच्या पुढची दशकोटी अब्ज अब्जच्या पुढच्या संख्या माहीत नाही आहेत. एकावरती 9 0 असतील तर अब्ज आहे. एकावरती 10 0 11 0 असतील खरव आहे. एकावरती 12 0 निखरव आहे. एकावर 13 0 पद्म आहे. एकावर 14 0 आहे ते महापद्म 15 0 शंकू 16 0 जलोदी 17 0 अंत्य मध्य आणि परार्ध 20 0 या संख्या आपल्याला त्यांना 10 डेकामीटर बरोबर 1 हेक्टोमीटर त्यानंतर 10 हेक्टोमीटर बरोबर 1 किलोमीटर 100 मीटर बरोबर 1 किलोमीटर या अशा पद्धतीने आपल्याला या शैक्षणिक साहित्याचा वापर करून आपल्याला परिमेय संख्या दाखवते.
त्याचप्रमाणे या ठिकाणी मी एक प्रोजेक्टर बनवलेला आहे. या प्रोजेक्टरच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांना वर्गामध्ये स्लाईड वगैरे दाखवता येईल आपल्याला. या ठिकाणी मी करून दाखवतोय. या ठिकाणी बघा, प्रोजेक्टरच्या सहाय्याने आपण विद्यार्थ्यांना चित्राच्या माध्यमातून आपण त्यांना त्याची माहिती सांगता येईल आपल्याला. आणि आपल्या गळतीचं प्रमाण कमी होईल. दोरीचं काय निधान प्रकारचे सूत्र पाठ होत नसतात, ते सूत्राच्या सहाय्याने आपण त्यांना ती सूत्र ती सहजपणे पाठ करतील. खोप्यामध्ये खोपा, सुधारणीचा खोपा आणि विक्री वजा खरेदी बरोबर नफा, अशा पद्धतीने आपल्याला निधान प्रकारची जी सूत्र आहेत ही सूत्र आपल्याला त्यांना पाठ करून देता येईल. हॅलो, मराठी माध्यम विभागाचे जेवढे शिक्षक आहेत याप्रमाणे या ठिकाणी संख्या वाचन जे आहे ते विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की 82,689 असे संख्यांचं 5 अंकी संख्यांचं वाचन आपल्याला करता येईल. हे आपण आडवं केलं की आपल्याला 4 अंकी संख्यांचं देखील वाचन करता येईल. अशा पद्धतीने निर्णया बऱ्याच संख्यांचं वाचन विद्यार्थी करतील आणि जेणेकरून त्यांना वाचनाची आवड निर्माण होईल आणि वाचन व्यवस्थितपणे करता येईल. या ठिकाणी कर्सिव्ह रायटिंगची प्रॅक्टिस देखील त्यांना करता येते. कर्सिव्ह रायटिंगची प्रॅक्टिस देखील त्यांना हे कसं बनवलंय सर? हे लोकरीचा धागा आहे हा. लोकरीचा धागा हा या वेलक्रोला चिकटतो आणि या साध्या पेनाचा वापर करून आपण हा पेन तयार केलेला आहे लोकरीच्या धाग्यापासून आणि त्याच्या साहाय्याने आपल्याला सहजपणे त्याचे अंक पण काढता येतात. अंकही काढता येतात आपल्याला या ठिकाणी अंक काढता येतात. एक, त्यानंतर 2 आणि चित्र काढता येऊ शकतं. चित्र काढता येतात आपल्याला काय ते आणि कर्सिव्ह रायटिंगची प्रॅक्टिस देखील आपल्याला करता येते. अशा पद्धतीने आपल्याला त्या या पेनाचा वापर करून